मांडणाऱ्या शिवसेनेच्या नांदिवली विभागातील नगरसेविका प्रेमा म्हात्रे आणि आशालता बाबर यांच्या प्रभागातील नांदिवली पाडा स्मशानभूमीच्या बाजूला गेल्या काही दिवसापासून जलवाहिनी सडून पूर्णपणे निकामी झाली आहे. लाखो लिटर पाणी आतापर्यंत वाया जात आहे. प्रभाग क्रमांक 113 कल्याण डोंबिवली महापालिका. या भागातून स्मशानभूमीच्या बाजूला नांदिवली पाड्याच्या ही जलवाहिनी अनेक दिवसापासून सडलेले अक्षरशः आणि संपूर्ण पाणी त्याच्यातनं वाया जातं. ह्याबाबत उपअभियंता पाटील यांना वारंवार याबाबत कळवलेलं असताना देखील आजपर्यंत त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे आणि अजून आज आजच्या दिवसापर्यंत ती त्याच्यात दुरुस्ती झालेली नाही आहे. लाखो लिटर पाणी दररोज इथनं वाया जाते. त्यांना रितसर आज पुन्हा एकदा कळवलेलं आहे मी. त्यांनी आज मला आश्वासन दिले की आज त्याची दुरुस्ती करून घेतो. नाही घेतली तर या संदर्भात नागरिकांना घेऊन त्यांना मला त्यांचा जाब विचारावा लागेल. त्यांना तिथे जाऊन तरी तातडीने दुरुस्ती करावी अशी विनंती पत्र प्रभाग अधिकाऱ्यांना देऊनही अक्षरशः दुर्लक्ष केले जात आहे. तरी लवकरात लवकर पाइपलाईन दुरुस्त न केल्यास आंदोलन करू असा इशारा प्रकाश म्हात्रे यांनी दिलाय. प्रतिनिधी शरद शहाणेसह आधार न्यूज मुंबई डेस्क.